कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज पनवेलचे जिल्हा न्यायाधीश जयराज वडणे यांनी फेटाळला आहे. त्यामुळे त्यांची सुटका होणार म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या शेकाप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. सहकार खात्याच्या तक्रारीवरून पनवेल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गुरुवारी पनवेल जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला. कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शेकापचे विवेक पाटील यांच्यासह त्यांचा चिरंजीव अभिजित पाटील यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळांतील 22 सदस्य आणि इतर अशा 83 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे जवळपास 512.50 कोटींचे कर्ज काढल्याप्रकरणी सहकार खात्याच्या तक्रारीवरून जिल्हा विशेष लेखापरीक्षक उमेश गोपीनाथ तुपे यांनी केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेच्या ACP मीना जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यामध्ये विवेक पाटील यांच्यासह बँकेच्या CEO अपर्णा वडके, हेमंत सुताने व संचालक भालचंद्र रामभाऊ तांबोळी, डॉक्टर अरिफ युसुफ दाखवे यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. बँकेचे संचालक सुभाष मधुकर देशपांडे व रवींद्र श्रावण चोरघे व विवेक पाटील यांचे चिरंजीव अभिजित पाटील यांचे अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने ते फरार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने ED प्रकरणात विवेक पाटील यांचा जामीन मंजूर केला होता, मात्र त्यांना पनवेल जिल्हा न्यायालयात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाला नव्हता, त्यामुळे ते तळोजा जेलमध्ये होते.